दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी सणासाठी साखरेच्या गाठी म्हणजेच हार कळ्यांची दुकानं आता सजू लागली आहेत. होळी सण हा मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होत असतो, मात्र होळी सण दोन दिवसात येऊन ठेपला आहे. अजूनही हार कडे घेण्यासाठी ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. यंदा हार कडे 20-30% महागले आहेत. दोन पिढ्यापासून कारखान्याचा होता आमचा, आता या लॉकडाऊनपासून आमचा कारखाना बंद झालेला आहे. मजूर लोक भेटत नाही, मजूर लोक सर त्यांच्या माहेरी गेले निघून, पण आपल्या इथं मजूर लोक भेटत नाही. सरासरी आम्ही सटाणा कळवण साईडला भेटतो, नगर साईडला भेटतो, वैजापूर लासूर या साईडला हरकडे भेटते. आणि हा सण असा आहे जो 15-15 महिन्या चालत, आता हा टायमर सण होत चालला आता 2-3 दिवसासाठी. आणि महागाई बी भरपूर वाढून गेली साखरमुळं. आणि कसं आहे, ग्रामीण भागात भरपूर गावात ठिकाणी आता हरगटी विकत चालले आता, तसं प्रॉपर म्हणजे आता सिटीमध्ये कमी होत चालले आता. आणि प्रॉपर असं आहे जी आपलं 80 रुपये किलो भेटत, आता तो 160 रुपये आपण विकतो आहे. साखरचे भाव वाढले म्हणा, तर एवढं महागाई भरपूर झालेली आहे. आणि मजूर लोक लई म्हणजे जे आपल्याला 800 रुपये 1000 रुपये भेटत, आता ते डायरेक्ट 2000 रुपये बोलायला लागले मजूर लोक. आणि ते बी म्हणते असं येईन तसं येईन, तशी मग आपल्याला काहीच बोलते येत नाही. मग शेवट आम्हाला बाहेरून पर्याय घ्यायला लागला मग हारघाटी. आणि गुढीपाडव्यासाठी आम्ही काय करतो म्हणजे होळी झाली तर आम्ही महाशिवरापासून कारखाना चालू करतो. आम्ही तो 15 दिवस कारखाना चालू असतो आणि होळीच्या अगोदर आम्ही बंद करतो. आणि आमचा माल होलसेल बी करतो आम्ही आणि रिटेल बी करतो. सरासरी 20% वाढला रेट. आपल्याकडं हारबी आणि कडे बी आहे, आणि आपल्याकडं नारळ बी भेटेल, आणि असे चित्र बी भेटते. आपलं लग्नासाठी तोंड धुणं म्हणते याला, हे लग्न सण असतं.